हॅलो गाईज, तर कसा तुम्ही सर्वजण, वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर आज आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत BGMI. तर मग आपण मागच्या वेळेस खेळलो होतो स्क्वॉड मध्ये, एकदम असा एक नॉर्मल लेवल होता, आणि यावेळेस त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी आहे, डिफरंट रँकड. आणि हा वाव बेटा रँकड जे आहे ते अजून अनलॉक नाही झालेलं. रँकड आपण खेळू शकतोय, वाव बेटा आहे, त्याबद्दल आपण काय करू शकतोय, काहीच करू शकत नाही, किंवा करू शकतो. आय डोंट नो की त्या वाव बेटावर काय काय भेटणार आपल्याला, पण हा ठीक आहे, आपण मग चालू करायचं का मग गेम प्ले. हां ठीक, चालू करूया. अंडर रँकड मॅच कुठला आहे काय पाहिजे, मला नाव माहीत नाही. चार प्लेयर असतात ह्या मॅचमध्ये, आय थिंक हे बॅटल मॅच आहे, बॅटल मॅच तेच आहे. This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, take frequent breaks, and play responsibly. I'm ready. 3, 2, 1, go! So, we're going to play in the bus. And who is the starter? आपणच आहे. आपणच आहे. तर ओके, मग जाऊया आपण, लेट्स गो. आणि आपल्या मागे खूप जण आहेत आसपास. हा जो 4 नंबरवाला आहे ना, तो मी आपण संकटच आहेत. तर जाऊया आता आपण खाली. आय होप तिथे कोणी एनिमी नसेल, जरी असला तरी आपण काय करू शकतोय, काही पण नाही. काय पण नाही करू शकतोय, फक्त पेपर भेटायची देर आहे. एकदा का गन भेटला कुठलाही, आणि तो रिव्हॉल्वर का असणार, रिव्हॉल्वर तरीही. म्हणा मागच्या व्हिडिओमध्ये तरी सुरुवात झाली होती म्हणा. आता आपण आलो इथे कंटेनरच्या एरिया पासी डायरेक्ट रोडवर, आणि आता आपण जाऊया पुढे आणि शोध घेऊया सप्लिमेंट, वेपन, एमोज ह्या सर्व गोष्टींचा. तर इथे तर काहीच नाही आहे. आता आपण जाऊया पुढे. हो भेटला, एक गन भेटला. आय थिंक ही रिव्हॉल्वर आहे, P90 किंवा काय माहीत कुठली गन आहे. डेझर्ट ईगल असू शकेल, कारण डिझाईनवर तो अशी वाटली. आपल्याकडे आता एक हेल्थ किट आहे, डॅमेज पडला तर रिकवर होण्यासाठी. चला तर मग ह्या कार्यामध्ये जाऊन पाहूया, अजून काही काही ना काही भेटू शकतं आपल्याला. मे बी एक गन नाही, पण सप्लिमेंट भरभरून भेटलेत. तर आता आपण घराच्या बाहेर जाऊया, कोल्ड ड्रिंक पिऊया आपण. तर माझ्या आसपास आपले प्लेयर आहेत, पण तरीही आपल्याला अलर्ट राहावं लागेल.
कारण कोण कुठून येऊन आपल्याला हेडशॉट पण देऊ शकेल काय सांगता येत नाही. तर मी आसपास चेक करायलो आहे, आपल्याला अजून सुद्धा गन भेटायच पाहिजे. हां भेटले. तर आपण या दुसऱ्या एरियामध्ये आलो आणि ते वाव आपल्याला पेनसुद्धा भेटला आता. ओके ही खूप भारीवाली गन आहे. एक माहीत नाही कुठले या गनचं नाव काय आहे. तर गाईज तुम्ही जर खूप आधीपासून ही गेम खेळत असताल तर तुम्ही मला ह्या गेमचं नाव कमेंट करून सांगू शकताय, कारण मी ह्या गेमसाठी नवीन आहे ना, मला एवढं काही माहीत नाही आहे. सो ओके सांगा. तर आपला एरिया आपण खूप पाहिला आहे, तर आता आपण थोडं पुढे जाऊया. आय होप की आपल्याला एनिमीसुद्धा भेटेल. आणि मी हे पाहतो आहे की हे बघा आता इथे जो स्काय आहे तो पिंक झाला आहे. आणि जसं मी टर्न घेतो ठीक आहे, आता बघा त्या तिथला व्ह्यू कसा दिसतो आहे. इथला स्काय आहे तो ब्लू आहे. हां आता थोडं पिंक पण आहे, स्काय ब्लू तिथं पिंक आणि टक पण पिंक आहेत. हे असं कसं असू शकतं, खूपच वेगळा असा सीन दिसतोय. तर आपण जरा पुढे जाऊया. आपल्यासोबत अजून एक प्लेअर येतोय जो की आपला टीममेट आहे. ए ए ए इकडे 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 अच्छा वर चाललं, उडी मारत नाही काय आलाय. पण इथे चढण्यासाठी काहीच नाही आहे ना, असं डायरेक्ट जाऊ शकत नाही ना तू. ठीक आहे तो आपल्यासोबत येतोय. आणि हा दोन नंबर जो प्लेअर आहे तो पूर्णपणे मत खातोय, पण तो कुठे काय काहीच माहीत पडायला मार्ग नाही आहे. आणि हा बघा हा किती लांब गेला आहे. या झोनमध्ये बी या मॅपमध्ये बी कळायला काही मार्ग नाही आहे काय होतंय. आपण फक्त पळतच जातोय, ना कोणी टीममेट भेटला, ना कोणी एनिमी, ना कोणतीही सप्लाईज. तर आपल्या एका टीममेटने मारले वाटतं, मारले नाही आपला एक टीममेटच गेलाय. आणि हा कुठं चाललोय, हा कुठं चाललाय, खूपच लांब चाललाय. तर आपण आपला टीममेट रिकॉल करूया. आय एम रिकॉलिंग अ टीममेट. नाही पण मला नाही वाटत की हा प्लेअर रिकॉल होईल. ठीक आहे तर आता आपण एक गाडी बघून, या गाडीमध्ये पण नाही जाऊ शकणार, एकदम चुरमुरा झालेली आहे. हां इथे एक गाडी आहे, आय थिंक की त्यामध्ये बसून आपल्याला जाता येईल. हां बरोबर आहे, लेट्स गो. आता तो चार नंबरवाला प्लेअर जो आहे तो कुठे आपण पाहूया. आय थिंक आपण एका जास्त तरी राहिलंच पाहिजे. जेणेकरून की आपल्याला बॅकअप राहील जर कोणी आलंच तर. ठीक आहे हा जो गाडीत बसून आला होता ती गाडी आपण घेतलेली आहे. आपण हनुसुद्धा वाजवतो आहे पण तो काही इथं काही नाव घेत नाही आहे.
get in the car. त्याला एक मेसेज करावा लागेल, गेट इन द कार आणि चल यार. तर आम्ही दोघं चाललोयत. तर गाईज त्याने सीट चेंज करायचा प्रयत्न केला आहे, पण जाऊ दे आपण काही बोलू शकत नाही. तो मागे बसलाय असं तर मला ड्रायव्हरवर फिरिंग येईल शायद बस. तर ठीक आहे जाऊ दे, त्याचा काही सीन मला माहीत नाही. तर ठीक आहे जा आता, म्हणजे थांबतो दुपार कोल्ड ड्रिंक पितो आणि आता आय थिंक मी पण बाहेर निघायला पाहिजे. निघायचं का आपण? चला ठीक आहे मग बघूयात. हा तू वर गेलाय तर आपण खाली बघू शकतोय. हो आणि हा एरिया मला थोडा ओळखीचा वाटतोय. आणि ते वर काहीच नाही, त्याला लुटून गेला. तर ही जम्प. अरे हा एरिया तर तोच आहे ना मी जिथे ट्रेनिंग केली होती. हां तोच एरिया आहे. गाईज आपण जेव्हा पण चालू करतो नवीन अकाउंट उघडून चालू करतो तेव्हा ट्रेनिंग घेत होती, तेव्हा ट्रेनिंग घेत होती. आणि इथे बघा एक जण भेटलाय, त्याला आपण खूप चांगल्या प्रकारे मारून टाकलाय आणि त्याचा सामान जो आहे तो आपण घेतोय आता. आता आपण इथे फायरिंग केली, तोही आला सोबत. आपण अजून एक गन चेंज केली. ठीक आहे ठीक आहे, तर आता आपण जाऊया. इथल्या आपण खिडक्या तोडतोय आणि या खिडक्या तोडल्यावर आपण या खिडक्याच्या भया सुद्धा जाऊ शकतोय का? लेट्स चेक. हो आपण या खिडक्यांच्या भया सुद्धा जाऊ शकतोय. अरे थांब थांब ना, आलो 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 मी थांब थांब. अरे गेला तो निघून. शेट फायरिंग करू नाही, पण फायरिंग करण्यासाठी मी खूप लेट झाला आहे. आता तो काय आपल्या हाती येतच नसतो. जाऊ दे, त्या डॉक्टर काय काय प्लॅन असेल. तर आपल्याला इथे एक गाडी तर इथे आपण घेतली आहे गाडी, त्याला कार्ट म्हणतात, गो कार्ट. आणि एक आहे झाडा चार पर गाडी इली. I'm recalling a teammate. Thanks. आणि हा बघा इथे आलाय. इथे आपण मागच्या वेळेमध्ये सुद्धा आलो होतो. इथे येऊन असं काय वेळ करणार आहे ते? एक मिनिट, हा तर तोच एरिया ना जिथे मी रिकॉल करण्याचा प्रयत्न करत होतो आपण तीन मिनिटला, बट झालं नाही. ते काही आहे का? नाही आहे. ह्या खिडकीच्या आतून पण जाता येणार नाही, खूप छोट आहेत. हा ह्याच्या आतून आता जाता येईल आय थिंक. हा गेलो पण वेस्ट घेतली आपण. जाऊया आता वर. आय थिंक ह्याला खूप पडलेली आहे. मग अशी आला होता तेव्हा झटापट झाली, तेव्हा त्याला खूप पडली आणि आता रिकवर होतोय. आणि रिकवर झाला सुद्धा. ओ बँडेज.
चला आपण त्याला बाहेर जाऊया. तिथे पण मारायला खूप चान्स आहे. आलो खाली आणि दुसरं तुला येणं उशीर झाला. तू अगोदर मी मारून टाकले तर आता दोन किल केले आपण. क्रिएटमध्ये आपण खूप काही केलंय घेतलंय आणि आता आपण जायचं का मग? ठीक आहे तर जाऊया आपण. तिथे काय था म्हणून उपयोग नाही आहे. आणि आसपास एनिमी आहे. एनिमीज अहेड. हा कोण जातोय? हा चार नंबर आणि तो आय थिंक तीन नंबर आहे जो आपल्यासमोर आपण त्यासमोरून गेलो जो आपल्यासमोरून गेला. तर एनिमी फायरिंग तर करतोय पण कुठून करतोय कळायला मार्ग नाही आहे. एका टीममेटने तर त्या एनिमीला मारून टाकलं जो की आमच्या ठिकाणी सुद्धा राहते होता. ठीक आहे लुटम पाटम खूप झालं आहे तर आता आपण जाऊया पुढे. आपला बॅग पूर्णपणे भरला आहे म्हणून म्हणलं खूप झालं लुटम लुटम पाटम पाटम पोस्टमार्टम. लुटपाट. हां तर मी त्याने मी शोधतोय त्याच्या आसपास तर कोण नाही आहे. आणि हा तीन नंबर जो आहे तो बॅकअपला मागे आहेच आणि हा तर राईट साईड पाहतोय लेफ्ट साईडचे आणि मी सेंटरचे. Sorry. Get in the car. It take it fine. Fine that zone gele. Aapla damage chhat dekho. Bar. Aapla damage सब बनल सब सब बन तुम सब. आता एक मिनटा साठी वाटत होतो नॉकडाऊनच झालाच. बोला बोल. तर आता आपण तीन किल्स केलेले आहेत. खूपच भारी काम झालंय. आसपास काय आहे का? आता सांग बाबा. आणि आणि तो जो टीम मेट आहे. अरे बापरे त्यांची होती. हा त्याला पूर्णपणे साप म्हणतात. साप म्हणतोय साप म्हणतोय. हा पहिला त्याला मारतो मला वाटतं. हा आता मारला. तर आता तुला रिवा तुला वाईप करू. आता ओके आता तू एक तू एकटा राहू नको रे. तुला चार सध्या माझ्यासोबत येऊ शकतोय. हा त्याला पूर्णपणे मऊ टाकणार होता तेवढ्यात मी वाचवले.
आणि ते की रेस्क्यू केलं है ना, असं म्हणतात ना. जर मी काही चुकीचं बोलत असेल कमेंट करून सांगू शकताय. आय थिंक हे रेस्क्यूज मदत केलं. हां तर चल मग लास्टला माझ्यासोबत येऊ शकतोय किंवा तर थांब, काही अडचण नाही आहे. पण ना आता तर तू गेलाच, तुला काही रिकवर करायला येत नसतो मी. मला पुढे पण किल करायचे आहेत. अजून किती प्ले असतात बघितलं ना तू? अरे बापरे, बॅटरी कमी आहे आपल्या फोनची. ओके ओके यस, 5 kills फिनिश. केलं तर केलं आहे, फिनिश झालं ना मग. हां तर आता आहेत 40 players, त्यातले 2 ते 3 आम्हीच आहेत. 3 आम्ही आहेत, बाकी 37 लोकांना मारायचे. या बघ मला कोणतरी मला सोबत तिला राहा, ठीक आहे, भेट नाही भेटतोय असं सीन नाही आहे. पण जे काही असेल तर एकटा कशाला, अजून कोणतरी असायला पाहिजे ना. ठीक आहे, लुटम पाटम खूप झालं आहे, तर आता आपण जाऊया पुढे. आपला बॅग कमी कमी झाला आहे म्हणून म्हणलं खूप झालं लुटम लुटा लुटम पाटम पोस्टमार्टम. तर मी त्याने मी शोधतोय, आसपास तर कोण नाही आहे. आणि हा 3 नंबर जो आहे तो बॅकअपला मागे आहेच. आणि आता राईट साईडची बाजू पाहतो आहे, लेफ्ट साईडची आम्ही. सॉरी पाहिलं त्या जवळून गेले. आपला डॅमेज द्यायचा प्रयत्न करतोय. बर द्या डॅमेज, घ्या आता. सब बनलाय, सब सब बनतोय, घे बन अजून सब. मला एक मिनिटासाठी वाटत होतो नॉकडाऊनच झालाच. बोल अजून बोल. तर आता आपण 3 kills केलेले आहेत, खूपच भारी काम झालंय. आसपास काय आहे का आता सांग बाबा. आणि आणि तो जो टीममेट आहे, अरे बापरे, त्यांच्या दोघात फायरिंग झाली होती. हा त्याला पूर्णपणे संपवायची. आताच साप बघतोय, साप बघतोय. हा पहिला त्याला मारतो, मला वाटतं. हा आता मारला. तर आता तुला रिवा तुला रिवाय करू आता. ओके आता तू तू एकटा राहू नको. तुला असं तर माझ्यासोबत येऊ शकतोय. हा त्याला पूर्णपणे मऊ टाकणार होता, तेवढ्यात मी वाचवले. आय थिंक की रेस्क्यू केलं है ना, असं म्हणतात ना. जर मी काही चुकीचं बोलत असेल कमेंट करून सांगू शकताय. आय थिंक हे रेस्क्यूज मदत केलं.
हां तर चल मग लास्टला मग सोबत येऊ शकतो आहे किंवा तिथे थांब, काही अडचण नाही आहे. पण ना आता तर तू गेलाच, काही रिकवर करायला येत नसतो मी, मला पुढे पण किल करायचे आहेत. अजून किती प्ले असतात बघितलं ना तू? अरे बापरे, बॅटरी कमी आहे आपल्या फोनची. ओके ओके येस, 5 kills फिनिश. केलं तर केलं आहे, फिनिश झालं ना मग. हां ब्रिंग अप व्हॉइस चॅट. तर आता आहेत 40 players, त्यातले 2 ते 3 आम्हीच आहेत. 3 आम्ही आहेत, बाकी 37 लोकांना मारायचे. या बघ मला कोणतरी मला सोबत तिला राहा, ठीक आहे? भेत नाही, भेतोय असं सीन नाही आहे. पण जे काही असेल तर एकटा कशाला, अजून कोणतरी असायला पाहिजे ना. ठीक आहे तर आता आपण जाऊया पुढे. आय थिंक की तिथे कोणतरी असू शकतं, कारण तिथे मला एअर ड्रॉप दिसतोय, आणि एअर ड्रॉप आहे म्हणजे तिकडे कोण ना कोण असणारच. हाय गाईज, आय एम अंडर द वॉटर, आणि आता मी याच्या बाहेर पण आलो आहे. इथं जरी नेहमी आला तर आपण तयार आहे. आणि आपल्याकडची गन आहे एकदम भारी आहे, बघा स्कोप लांबूनच मेला पाहिजे. ओहो असं वाटतं की त्या लोकेशनमध्येच आहे, इतकं लांबचा स्कोप दिसतं आपल्याला. कोणी नेहमी आला तर वाजू शकणार नाही आपल्या नजरेतून. स्नायपिंग करत बघायला खूप मजा येते. अरे 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 गेला तो आता. एक मिनिट स्कोप अरे 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 कवर 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 फाय. ओके आपण अटकिल केलेले आहेत, आणि आता माझ्या टीममध्ये फक्त मी सेक्टर राहिलो आहे, म्हणजे आता अख्खी मॅच माझ्यावरच आहे. ओके गाईज तुम्ही लाईक करून टाका. आता बघा ह्यांना ह्यांना ह्या लोकांना कसं मारतो. कुठे आहे तू? साईडला 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 साईडला. हा ओके आता फक्त 2 जण, मी एकटा सोडून थांबले. 3 जण आहेत तर मी एकटा आणि हे बाकीचे 2 जण. हो म्हणजे ठीक आहे. ओके मी तयार आहे, साईडून 1 जण येईल. हां तर आपण खूप चांगल्या प्रकारे रिकवर केलेलं आहे सगळं. मेडकिट अजून त्या तसले का तशा प्रकारची काही गोष्टीची काहीच गरज नाही आहे. एनिवेज जेवढंच आहे, मला नाही पण दिसलं होतं, पण आता ते दिसत नाही आहे. मी या एरियात आलो तरीही
त्याही नेहमी आपलं मार्गदर्शन करत होता, पण आपण त्या नेहमीला मारले विनर विनर चिकन डिनर. आपण एकट्याने ही मॅच जिकवली. तर स्टॅच्यू ठेवूया आता आपण. Victory belongs to us. Guys, एकट्याने ही मॅच पुढे नेली एकट्याने. तो जो तिसरा प्लेअर आहे तो तिथेच बसला होता आणि मी निघून आलो होतो. ठीक आहे, विक्ट्री डान्स चालू आहे. मी ट्राय करू काय? नाही पण जाऊ दे, अजून आपल्याला फेस रिव्हील करायचं नाही आहे. हां तर ओके गाईज, ह्या गेम प्ले व्हिडिओमधला तुम्हाला बेस्ट सीन कोणता वाटला कमेंट करून सांगू शकताय. आणि हो, आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं की आपण लेवल 4 मध्ये होतो. आता काय माहिती कोणता लेवल होता आपला, आणि जे काही येते आर पी एलिमिशन. ओके, बंडल खूप मोठा बंडल भेटला आहे. 10 किल, 1167 डॅमेज आणि रेस्क्यू 1. विनर विनर चिकन डिनर. या दोघांनी तर 0-0 केले आणि आपल्या सोबतचा जो होतो त्याने 5-2 जण असिस्ट केले आणि आपण 10 जण आले आणि 1 जण असिस्ट केला. आय थिंक किंवा 0 असिस्ट, काय माहिती आता. ठीक आहे, तर गाईज आता आपण रँक मिळण्यासाठी एलिजिबल झालोय. हा असं काहीतरी दिसते. लोकांना आपण विकली पाठवू शकतोय. जी काय टायटल बॅचेस भेटणार आहेत ते आपण आता क्लिक करूया. एक कलेक्शन अनलॉक झाले आणि हे जे रँकडे ते पण आपण खेळू, पण आता नाही ते खेळूया आपण पुढच्या वेळेस. कॉइन्स टोकन जे काही भेटेल ते आपण कॅप्चर करायचं घ्यायचं आहे. आणि हो, कोणत्या एखाद्या गेमवर व्हिडिओ आणू शकतोय का ते कमेंट करू शकता. तर आपण भेटायचं म्हणून व्हिडिओमध्ये भेटूया आपण. आणि हो, हॉरर गेमबद्दल मी व्हिडिओ आणायचं आहे, तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. जे आलेले त्यांचे तेही पहा आणि जे आणणार आहेत तेही पहा. आणि मागच्या वेळेस मी आज द हॉरर गेम ही गेम खेळलेली आहे, तुम्ही तीही पाहू शकताय. या व्हिडिओच्या अगोदरचे ती व्हिडिओ, दोन व्हिडिओ अगोदरचे ती व्हिडिओ आहे, एक व्हिडिओ आधीवरचे ते व्हिडिओ आहे, तर तुम्ही ते पाहू शकताय. हे माझे प्रोफाईल तुम्हाला वाटल्यास रिक्वेस्ट पाठवायचे असेल मला, तुम्ही प्रोफाईलमध्ये मला पाठवू शकताय. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तुम्ही मिळतो नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड सी यू बाय.